आपण पाहताय तिचा जागर समस्या तुमची पाठ पुरावा आमचा या बातमीचे प्रायोजक आहेत गोकुळ दूध गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी नमस्कार तिचा जागर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सांगली जिल्हा परिषदेतील सत्ता अडीच वर्षातच सटकू नये यासाठी भाजपला आता जोरदार उटावाशा काढाव्या लागणार आहे यामध्ये पुन्हा एकदा जयंत पाटील विरुद्ध चंद्रकांत पाटील असा सामना आपल्याला सांगली जिल्हा परिषदेतील ऐतिहासिक सत्ता अडीच वर्षातच हातातून सटकू नये यासाठी भाजप नेत्यांच्या उटापशा सुरू झाल्यात शिवसेना आमदार अनिल बाबर आणि अनि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्याशी अध्यक्ष संग्रामसिंग देशमुख प्रदेश सरचिटणीस मकरंद देशपांडे यांनी संपर्क साधलाय त्याबाबत लवकरच बैठक होणार आहे भाजपमध्ये फुटीचं ग्रहण लागू नये यासाठी कसरती सुरू झाल्यात जत तालुक्यातील वाद तापला असून तो अडचणी वाढत असल्याचं चित्र दाखवतोय जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम नव्या सरकारच्या सूचनेनुसार अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलाय शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचं सा राज्यात सरकार आहे तोच फंडा राज्यातील जिल्हा परिषदात राबवण्याबाबत तीनही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा जवळपास एकमत झालंय त्यासाठी पुरेसा वेळ आणि आकड्यांची जुळवाजुळव करण्याची कसरत अटळ आहे त्यामुळं भाजपनं अत्यंत सावध पवित्रा घेतलाय सांगली जिल्हा परिषदेत भाजपच्या स्वतःच्या तेवीस जागा होत्या त्या कोकरूडच्या विजयानं आणखी एक भर पडली आहे दोन भाजप पुरस्कृत आणि खासदार संजय समर्थक एक आहेत ही बेरीज सव्वीसवर जाते सत्ता मिळवण्यासाठी भाजपला चार जागांची गरज आहे आमदार बाबर यांच्याकडे तीन घोरपडेंकडे दोन तर महाडिक सी बी पाटील नायकवडी यांच्यात एकत्रित रयत विकास आघाडीच्या चार जागा आहेत यापैकी चार सदस्य आपल्याकडे वळवले तर भाजपला सत्ता राखता येणार आहे त्याचा पहिला टप्पा म्हणून संग्रामसिंग देशमुख यांनी भाजपची बांधणी सुरू केली आहे त्यात खूप अडथळे आहेत जत तालुक्यातील भाजप अंतर्गत वाद समोर आलाय विद्यमान सभापती गौंडा रवी पाटील यांनी बंडाचा झेंडा पूर्वीच फडकवलाय यावेळी माजी आमदार विलासराव जगताप समर्थकांना सभापतीपद देण्याचा भाजपचा विचार असेल तर विरोधात जाऊ असा पवित्रा त्यांच्यासह तालुक्यातील जगताप विरोधक बंडखोरांनी घेतल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे बाहेरची बेरीज करण्याआधी घरची वजाबाकी थांबवण्यासाठी भाजपला कसरत करावी लागेल दरम्यान सांगली जिल्हा परिषदेतील सत्ता कायम राखण्यासाठी अंतिम जबाबदारी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खांद्यावरती असणार आहे त्यामुळे तिथे चंद्रकांतदादा विरुद्ध जयंत पाटील असा चाणक्य नीतीचा संघर्ष पाहायला मिळेल अशी शक्यता आहे जयंतरावांचं राजकीय गणित जवळून पाहिलं असलेले पूर्वीचे राष्ट्रवादीतील आणि आत्ता भाजपमध्ये असलेले नेते त्यामुळे अधिकच सावध झालेत ब्युरो रिपोर्ट तिचा जागर